लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या तारखा लवकरच जाहीर होतील. लोकसभा निवडणुका लागण्या अगोदर राज्याचे अप्पर मुख्य निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी सोलापुरात येऊन गुरुवारी दिवसभर अधिकाऱ्यांसोबत आढावा घेत बैठक घेतली. बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत आगामी लोकसभा निवडणुकीत जिल्हा प्रशासन कशा पद्धतीने काम करणार यावर माहिती दिली. कोणत्याही प्रकारच्या अफवांना आणि अपप्रचाराला जिल्हा प्रशासन थारा देणार नाही, कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी दिली. गेल्या काही निवडणुकांमध्ये धर्माचा वापर करत धर्माच्या नावाचा वापर करून मतं मागितली होती. राज्याचे अप्पर निवडणूक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांनी कायद्याचा आधार देत आगामी लोकसभा निवडणुकीत धर्माचा वापर करत प्रचार करता येणार नाही, धर्माच्या आधारावर धर्माचे आमिष दाखवून मतं मागता येणार नाही असे स्पष्ट केले आहे. तसे करताना आढळल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल अशी माहिती निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे. मॉडेल कोड ऑफ कंडक्ट मध्ये धर्माचा वापर करून मत मागता येत नाही अशी तरतूद आहे. निवडणूक आयोगाकडे तसे अधिकार देखील आहेत. एखादा उमेदवार धर्माचा वापर करून प्रचार करत असेल किंवा प्रक्षोभक भाषण करत असेल तर निवडणूक आयोग संबंधित उमेदवाराला निवडणूक काळात प्रचार करण्यास बंदी करू शकतो. आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत धर्माचा आधार घेऊन मतं मागणाऱ्या उमेदवारांवर निवडणूक आयोग बारीक लक्ष देणार आहे असे राज्याचे निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सोलापुरात झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता ही येणाऱ्या 15 मार्चच्या आसपास लागेल अशी शक्यता राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सोलापुरात वर्तवली आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 13 मार्च दरम्यान जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत, त्यामुळे 15 मार्चच्या दरम्यान भारत निवडणूक आयोगाकडून निवडणुकीची घोषणा होईल अशी शक्यता त्यांनी यावेळी वर्तवली आहे. पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, उपजिल्हा निवडणूक अधिकारी निराळी हे उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत भारत निवडणूक आयोग अतिशय कडक धोरण अवलंब करणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. तसेच 80 वर्षाच्या पुढील वृद्ध व्यक्तींना आणि 40% दिव्यांग असलेल्या मतदारांना घरात बसून पोस्टल मतदान करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आगामी लोकसभेच्या निवडणुका आता एप्रिलमध्ये होणार आहेत, त्यामध्ये जिल्ह्याचा आढावा घेऊन निवडणूक यंत्रणेची तयारी मी पाहिली इथे सोलापूर जिल्ह्यामध्ये. मला वाटतं त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट, निवडणूक आयोगाने यावेळेला लोकांना एम्पॉवर केलेलं आहे सी व्हिजिल ॲपच्या माध्यमातून. जर मॉडेल कोड ऑफ कंडक्टची जर तक्रार असेल किंवा जर एखाद्या ठिकाणी कॅश म्हणा लिकर म्हणायचं वाटप होत असेल मतदारांना प्रभावित करण्यासाठी, तर अशा तक्रारी नागरिकांना या सी व्हिजिल ॲपमधनं करता येतात. त्यावेळेला त्यांचं कुठलीही आयडेंटिटी उघड होत नाही आणि ही तक्रार प्राप्त झाल्यानंतर 100 मिनिटाच्या आयोग त्यावर कारवाई करतो. मला वाटतं ही मोठी उपलब्धी सर्वसामान्य लोकांना आहे. KYC ॲपमध्ये सुद्धा आपले उमेदवारांची सगळी माहिती आपल्याला मिळू शकते. त्याच्यामध्ये त्याच्यात दाखल झालेले गुन्हे, त्याच्या नावावर असलेली संपत्ती, याचं सगळं विवरण, त्याचे ॲफिडेव्हिट्स आपल्याला KYC ॲपमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मला वाटतं सी व्हिजिल आणि KYC ॲपचा सर्व नागरिकांनी मतदारांनी वापर करावा असं एक माझं आव्हान राहील. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी युवकांची भूमिका फार महत्त्वाची आहे. यावर्षी 18-19 आणि 20-29 या वयोगटातील युवकांचं मोठ्या प्रमाणामध्ये आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि या रजिस्ट्रेशन करताना विद्यार्थ्यांच्या माध्यमातूनसुद्धा आपण अनेक जनजागृतीचे कार्यक्रम राबवलेले आहेत. तर या विद्यार्थ्यांना आपण सजग करून त्यांना बरोबर घेऊन मतदानाच्यामध्ये जागृती तयार करून लोकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करण्याचं एक मोठं अभियान संबंध महाराष्ट्रभर आपण विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करत आहोत. मला आशा आहे की बहुसंख्य लोक जो आपला मताचा अधिकार आहे ते निश्चितपणे या निवडणुकीत बजावतील आणि पूर्वीपेक्षाही जास्त मतदान यावेळी होईल अशा प्रकारची आशा आहे. यावेळी नवीन उपक्रम निवडणूक आयोगाने केलेला आहे म्हणजे होम वोटिंगचा. जे 80 वर्षाच्यापेक्षा जास्त ज्यांचं वय आहे आणि जे 40% ज्यांचं अपंगत्व आहे असे सगळे दिव्यांगांना घरून मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने यावेळेला दिलेली आहे. आमचा असा प्रयत्न आहे की हा लोकशाहीचा मोठा उत्सव आहे
आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं म्हणून 80+ किंवा दिव्यांग ज्यांना ज्यांना शक्य आहे पोलिंग स्टेशन्सवर येऊन मतदान करावं, तर मला वाटतं त्या उत्सवात ते निश्चितपणे सहभागी होतील. त्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घ्यावा, परंतु काही कारणामुळे जर त्यांना ते शक्य नसेल तर त्यांना त्यांचं मत देण्याचा अधिकार जाऊ नये म्हणून त्यांच्या घरी जाऊन आपण त्यांना होम वोटिंगची सुविधा पोस्टल बॅलेटच्या माध्यमातून देणार आहोत. धन्यवाद. मला वाटतं मॉडेल कोड ऑफ कॉन्डक्टमध्ये सुद्धा धर्माच्या नावावर तुम्हाला वापर करून रिलिजियसचा वापर करून तुम्हाला मागता येत नाही. आता हे गोष्ट तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की मॉडेल कोड ऑफ कॉन्डक्ट डज नॉट हॅव अ स्टॅच्युटरी इफेक्ट. कायद्यामधल्या तरतुदी नाही आहेत त्या. ह्या ज्या तरतुदी आहेत त्या कोड आहे. इट इज इव्हॉल्व्ह ड्यू टू कन्सेन्सस बिटवीन द पॉलिटिकल पार्टीज अँड द कमिशन. त्यामुळे कमिशन कुठल्या ॲक्शन घेते, समजा एखादा उमेदवार अशा पद्धतीची प्रक्षोभ भाषणं करत असेल धर्माच्या नावाखाली, तर त्याला प्रचारापासून त्याला प्रवृत्त करू शकते. तुम्ही प्रचार करायचा नाही 2 दिवस 3 दिवस 4 दिवस जशी शिक्षा आहे त्या पद्धतीनं. मला वाटतं या पद्धतीने त्याच्यावर इलेक्शन कमिशन तत्काळ कारवाई करतं. धन्यवाद सगळ्यांचे.